AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। समर्पित बाठिया आयोगाच्या मार्फत ओबीसीच्या एम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीनं गोळा करण्याचं काम चालू असून ते तत्काळ थांबवून गावागावात जाऊन प्रत्यक्ष करावं अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र शब्दात निदर्शने केली। संबंधित डेटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अण्णावावरून गोळा करणे अत्यंत चुकीचं आहे असंही आंदोलकांचं म्हणणं होतं। यावेळी आंदोलकांनी अशी मागणी केली की संबंधित समर्पित बाठिया आयोगाच्या मार्फत जो ऑफिसमध्ये बसून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अण्णावावरून डाटा गोळा करण्याचं काम ते अत्यंत चुकीचं असून अशा पद्धतीने डाटा गोळा केल्याने ओबीसीची खरी आकडेवारी कळणार नाही आणि ओबीसीचे मोठे नुकसान होईल। म्हणून तसा ओबीसीवरील अन्यायकारक डाटा गोळा करणं तत्काळ थांबवावं, त्याऐवजी गावागावामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन ज्यामध्ये BLO मार्फत शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका अशा वर्कच्या माध्यमातून डाटा गोळा करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। तसे न केल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वराडे, ऑल इंडिया मेमिन कॉन्फरन्सचे जिल्हाध्यक्ष मोईज अन्सारी, उपाध्यक्ष सुधाकर घेर, सुधाकरराव कुंदळे, गणेश वाघमारे, मुस्लिम समाजचे ज्येष्ठ नेते इकबाल कुरेशी, दशरथ तोंडुळे, दीपक वैद्य, ज्ञानेश्वर खरात, राजकुमार बुलबुले, सुभाष गिराम, अनिल वाघमारे, राम गिराम, नीळकंठ खलसे, शुभम जाधव, सदाशिव पाटेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। रावसाहेब अंबोरे, AIN न्यूज, जालना। आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी पूर्ण राज्य सरकारची, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज्याचे अर्थमंत्री ज्यांनी ह्या आयोगाला पैसे निधी देण्यासाठी टाळाटाळ करण्याचं काम सुरू केलं आहे अजित पवार यांची जबाबदारी राहील। आणि ओबीसींचं फसवणूक आम्ही आजपर्यंत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत होतो पण आज आम्हाला माहीत झालं आहे केंद्रसुद्धा ओबीसीच्या विरोधात आहे आणि राज्य सरकारसुद्धा ओबीसीच्या विरोधात काम करण्याचं काम करतं आहे। वरून फक्त चोंबा सुरू आहे त्यांचं आणि ओबीसीला फसवण्याचं काम सुरू आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळात यांनी जर आमचे गावागावात जाऊन दारादारात जाऊन जर जातनिहाय जनगणना केली नाही तर आम्ही निश्चित स्वरूपात रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करू हीच या माध्यमातून तुम्हाला सांगतोय।